तुम्हाला एक प्रकारची पूर्णता जाणवू लागते. फक्त यामुळे की तुमची आभा शुद्ध झाली. पाण्याला शुद्ध करण्याच्या खूप पद्धती आहेत. निदान पिण्याच्या पाण्याला अशा प्रकारे शुद्ध केलं पाहिजे की ते रसायनाने दूषित असता कामा नये. तुम्ही जे कोण आहात त्याच्या आकाशीय तत्वाची एक प्रकारची शुद्धी होते. एक क्षण असा येईल की तुम्ही अचानक अनुभवाल की एक निश्चित सुटका किंवा मुक्ती अनुभवाल तुमच्या. आभा स्वच्छ करण्यासाठी समुद्राची हवा किंवा एखाद्या पर्वताचं शिखर नेहमीच चांगलं असतं. कारण तिथली हवा कमीत कमी अडथळ्यांमधून येते. ती एका सपाट पृष्ठभागावरून येते. त्यामध्ये कुठेही तिचे तुकडे होत नाहीयेत. जेव्हा मी तुकडे म्हणतो, जर तुम्ही एखादी नाव पाहिली पाण्यातून जाताना, तर ती मागे एक लाट सोडत असते. सुरुवातीला तुम्ही ती पाहू शकता, पण काही वेळानंतर तुम्हाला ती दिसत नाही. पण जर तुम्ही दुसऱ्या नावेसोबत जाऊन तिला पार केलं, तर तुमची नाव डगमगू लागेल, कारण तो प्रवाह अजूनही तिथं आहे. म्हणून जर हवा जमिनीवरून वाहत असेल, खास करून शहरांमध्ये आणि जिथं खुटं, जिथं खूप प्रकारचे सर्व प्रकारचे अडथळे असतात, तिथं हवेत तयार होणाऱ्या लाटांचं प्रमाण खूप मोठं असतं. त्यांना लाटा म्हणण्यापेक्षा असं म्हणू की त्यामध्ये निर्माण होणारी अशांतता खूप जास्त असते. अशी हवा जास्त उपयोगाची नाही. पण जर तुम्ही समुद्र किनारी बसलात, समजा खूप हवा वाहत असेल स्थिर गतीनं, चक्रीवादळासारखी नाही, तुम्ही तिथं बसता आणि अचानकपणे घरी आल्यावर तुम्हाला वाटतं आयुष्यात आता आणखी काहीच नको, तुम्हाला फक्त तिथंच राहावंसं वाटतं. हा सगळा व्याप, तुम्हाला तुमच्या फोनकडे पाहावंसं वाटत नाही, ईमेल नको, अचानकपणे तुम्हाला स्वतःमध्ये एक प्रकारची पूर्णता जाणवू लागते. याचं कारण तुमची आभा शुद्ध झाली आहे. तुम्ही स्वतःला वाऱ्यानं स्वच्छ केलंय. भाज्यांवरून पाणी फिरवणं ही चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही रसायनाने दूषित झालेलं पाणी वापरताय. जेव्हा मी रसायनाने दूषित म्हणतो, तेव्हा मी क्लोरीन बद्दल बोलतोय, जे तुम्ही त्याच्यात टाकत आहात. तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे, जीवनाचं स्वरूप या धरतीवर असं आहे की जे एका प्राण्यासाठी विष आहे, ते दुसऱ्या प्राण्यासाठी सुद्धा विषासारखंच काम करतं. कदाचित सारख्या प्रमाणात नसेल. जी गोष्ट बॅक्टेरियाला मारते, ती तुम्हालाही मारते एक प्रकारे. कारण तुमच्या शरीराचा 52% भाग हा बॅक्टेरिया आहे. ते तुम्हाला सुद्धा मारतं एक प्रकारे. कदाचित तुम्ही मरण पावणार नाही, पण हे तुम्हाला मारतं. म्हणून जर तुम्ही एखाद्या गोष्टीनं बॅक्टेरियाला मारू शकत असाल, तर एक प्रकारे तुम्ही स्वतःच्याच एका भागाला सुद्धा मारताय. पण हा पर्याय तुम्ही निवडलाय, कारण लोक खूप मोठ्या संख्येने एका ठिकाणी राहायला लागलेत. एकमेकांवरील प्रेमापोटी नाही, तर लालसा, सक्ती आणि इतर गोष्टींमुळे. तर जेव्हा लोक एका जागी असे एकत्र येतात, मग प्रदूषण विविध स्तरांवर होतं. या प्रदूषणाला आटोक्यात आणण्यासाठी आपण पाण्यात विष टाकतो, कारण त्याच्यात खूप काही गोष्टी आहेत. जर तुम्ही ते त्यासोबत प्यायलं, तर कदाचित ते तुमचा जीव घेईल, म्हणून तुम्हाला त्यांना मारायचंय. रासायनिक युद्ध होतंय दर दिवशी पाण्यातले जीव आणि शरीरातले जीव या दोघांसाठी. आणि तुम्ही स्वतः एक जीव म्हणून, तुम्ही स्वतः सुद्धा एक जीव आहात, यामध्ये सुद्धा विष पसरत आहे. तर भाज्यांना नळाच्या पाण्यानं धुणं हा उत्तम मार्ग नाहीये. जर नळाच्या पाण्यात क्लोरीन नसेल, तर हो, तसं करणं अगदी चांगलं आहे. नाहीतर हे करण्याचा चांगला मार्ग म्हणजे जे भारतात साधारणपणे आपण करतो, म्हणजे तुम्हाला दुसरं कुठलं पाणी मिळू शकत नाही, पाण्यात क्लोरीन आहेच, तुम्ही काय करू शकता त्याबद्दल. तर जर तुम्ही पाण्यात थोडी विभूती म्हणजे पवित्र राख आणि हळद टाकून भाज्यांना 15-20 मिनिटं भिजत ठेवल्या,
याचा चांगला प्रभाव पडतो क्लोरीनच्या पाण्याने धुण्यापेक्षा. आज पाण्याला शुद्ध करण्याचे खूप प्रकार आहेत, शुद्धीकरणाच्या आधुनिक पद्धती आहेत, पण त्या सार्वजनिक पाण्यासाठी वापरल्या जात नाहीयेत. वैयक्तिक घरांमध्ये शुद्धीकरणाचे वेगवेगळे प्रकार असतात ज्याने पाण्याला शुद्ध केलं जाऊ शकतं. कमीत कमी पिण्याच्या पाण्याला शुद्ध केलंच पाहिजे अशा प्रकारे की ते कुठल्याही रसायनाने दूषित नसेल. तर पाण्यानं धुण्यापेक्षा तुम्ही त्यात हळद आणि पवित्र राख टाकू शकता. पवित्र राख नसेल तर फक्त हळद टाकू शकता आणि थोडं मीठ आणि हळद टाकल्यानं काम होईल. किंवा तुम्ही कडुलिंबाची पानं टाकू शकता. तुम्ही घरात काही कडुलिंबाची पानं ठेवू शकता. रोज तुम्ही तेच पाणी वापरू शकता. हीच कडुलिंबाबद्दलची चांगली गोष्ट आहे. जर तुमच्याकडे एक बादली असेल जिचा तळ कडुलिंबाच्या पानाने भरलेला असेल तर तुम्ही रोज त्याच्यातच भाज्या टाकू शकता आणि मग काढून पाणी पुन्हा झाकून ठेवू शकता. हे उत्तम प्रकारे काम करेल. धातूचं भांड असेल तर उत्तम. जर तांब किंवा पितळेचं भांड असेल तर फारच उत्तम. नाहीतर स्टीलचं भांड किंवा काचेचंही चालेल. अग्नीला शरीर शुद्धीकरणाचं एक माध्यम म्हणून वापरणं ही एक अत्यंत प्रभावी पद्धत आहे. इथं आश्रमात आम्ही याला क्लेशनाशन म्हणतो. याचा अर्थ शरीरामधली अशुद्धता नष्ट करणं किंवा जाळणं. कारण जर तुम्ही मानवी रूप पाहिलं तर सगळ्यात बाहेरचा पैलू तुमच्या शरीराचा म्हणजे आकाश. जवळपास 12 ते 18 इंच आकाश असतं साधारणपणे सगळ्या लोकांच्या भोवती. हा एक महत्वाचा घटक आहे मानवी रूप तयार होण्यासाठी. शुद्धीकरण या शरीराचं फार महत्वाचं आहे अशा अर्थानं की तुम्ही याची शुद्धी करू शकता. अगदी एक साधी अंघोळ किंवा शॉवर ही एक प्रकारची शुद्धी आहे. तुम्ही फक्त त्वचा स्वच्छ करण्यासाठी आणि लक्ष दिलं, खास करून जर तुम्ही थंड पाण्यानं आंघोळ करत असाल तर तुम्ही पाहाल की आंघोळ ही फक्त तुमची त्वचा स्वच्छ करण्याबद्दल किंवा त्वचेवरचा जो काही मळ किंवा असं काही आहे ते स्वच्छ करण्याबद्दल नाही आहे. तर ते तुम्हाला पुन्हा जिवंत करतं. तुम्हाला अनेक गोष्टींपासून मोकळं करतं. जर तुम्ही खूप तणावात असाल, जर तुम्ही कुठल्या गोष्टीनं चिंतित असाल, कुठली काळजी असेल, तर जाऊन शॉवरखाली उभे राहा काही मिनिटांसाठी आणि मग बाहेर या. तुम्ही पाहाल की एक प्रकारची सुटका होईल त्या सगळ्या गोष्टींपासून. हे काही फक्त थंड पाणी अंगावर वाहून तुमचं मन शांत होण्याबद्दल नाहीये. ते सुद्धा होतंय नक्कीच. त्या पलीकडे एक ठराविक प्रकारची शुद्धी होतीये. तुम्ही जे कोण आहात त्याच्या आकाशीय तत्वाची डायमेन्शन ऑफ हु यू आर. तर जसं तुम्ही पाण्याने स्नान करता शरीरासाठी, तुम्ही अग्निस्नान सुद्धा करू शकता. फायर वॉश फॉर द बॉडी. यालाच म्हणतात क्लेशनाशन क्रिया. जर हे करणाऱ्या व्यक्तीला बरोबर प्रशिक्षण मिळालं असेल आणि ते हे जसं करायला हवं तसंच करत असतील तर योग्य वेळी तुम्ही पाहाल की सुरुवातीला ती फक्त आग असेल, पण नंतर एक क्षण असा येईल की तुम्ही अचानक अनुभवाल की एक निश्चित सुटका किंवा मुक्ती मिळाली आहे तुमच्या आत. कारण असं काहीतरी जे तुम्हाला चिकटलं होतं ते आता गेलंय.